भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्याने 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 लोकांना वाचवण्यात यश आले. शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आउटबोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितलं असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. यामध्ये SNICमध्ये फुटबॉल आणि इन वन अशी 2 युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या 7 बालक यांना वाचवण्यात आले तर आउटबॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झालेला आहे. तो माझा लहान भाऊ आहे, तो होता 2 महिनेपूर्वी आम्ही सरकारीमध्ये ऍडमिट केला. आता चांगलीच होती, 1 किलो 300 वजन वाढून गेलती, पण आता 1 किलो 350 वजन वाढून गेलती. पण आता तो भरती होता तिथे दवाखान्यात, पण शॉर्ट सर्किट झाला. तो आता बोलू नाही क्या बताऊंगा. आज मेरे लड़की की खबर 4 बजे सुना फोन आया था मेरे घर पे. मैं रिपीट पूछा क्या हो गया, इतना अर्जेंटली क्या है. नहीं कुछ बता नहीं सकते, बोले सरकारी दवाखाने में आ जाओ. तो मैं गया, तो वहाँ पे जाते बरोबर मैं देखा दूसरे और कोई लोग थे, बहुत लोग थे. तो उसके चक्कर में मैं पूछा 1-2 जन को क्या हो गया. नहीं बोले आईसू में आग लग गई. आईसू में तो मेरी बेटी है, धक से लग गई मेरे को. मेरी बेटी है आईसू में. तो फिर 1-2 उधर इधर पूछा, कुछ खबर इतनी दे रहे कैसा है कैसा नहीं. आग तो लगी, कैसा है कैसा नहीं कुछ खबर नहीं. तो फिर थोड़ा बहुत खबर मिल गई थोड़ा टाइम होने पे. तो ऐसा खबर मेरे को करीब 5:30 बजे मिल गई. तो मेरे को फिर बाद में थोड़ा बहुत महसूस हुआ क्या करूँ. था एक ही लड़की था जब पहला था, 2-3 महीना उसके चक्कर में काम धंधा ये थे सब छोड़ दिया. अब उसके चक्कर में अचानक आ जाती है तो आदमी का दिमाग काम नहीं करता. अकेला आदमी काम करने वाला, बीबी नया नया, किसी का देना है किसी का लेना है, कुछ ऊपर से काम धंधा छूट रहा है, लॉकडाउन है. तो इसके चक्कर में अपन सब में हार गए. हारने के बाद अभी दिमाग काम नहीं कर रहा है. क्या बोलूँ अभी मैं, क्या बोल रहा हूँ कुछ नहीं समझ रहा. श्री नक्कल जी गोमा भेरे आज माँ नातू नातनी मरण पावली. तो आता मी तले सरकारी दवाखान्यात नेऊन त्याला मी ऍडमिट केलं होतो. पण एवढ्यामध्ये असा हास्ता झाला का 2 महिने ठेवलो होतो. तो 2 महिना जगणार होता आणि चांगलीच होती. तर पहिले 850 ग्रॅम होता, तर 850तून 1 किलो 300 ग्रॅम झाल्याच्या नंतर आम्हाला बाळा असा झाला का बाळ घरी येणार आहे. तर आज रुग्णालयवाल्यानं अशी सर्किट उडाल्या म्हणून रुग्णालयवाल्याच्यून हा गोष्ट येऊन राहिली. तर असा का झाला बाबा, आमचा जीव गेला. आता आमच्या जीवाला तो काही भेटणार नाही, पण आमच्या सरकारकडून काही ना काही आपल्याला समाधान भेटले पाहिजे. काय काय मागणी आहे तुमची? काय मागणी आहे आता का देणार आहे सरकार आपल्याला? जीव तर नाही देणार आहे. जीव तो चालला गेला, पण एवढ्यामध्ये आपला जीव जाताना आपण सरकारला का मागू शकतो ना? सरकार का देऊ शकते? जीव नाही देऊ शकते. कारवाई झाली पाहिजे आणि याची चौकशी चांगली पद्धतीनं ते सरकाराची सरकार रुग्णालयाची चांगली पद्धतीनं तर चांगला सुविस्त भेटला पाहिजे अशी आमची विनंती आहे. बरोबर, 2 गोष्टी आम्ही बोलत आहोत. बस आमच्या प्रचाराने आमचं मुलं बाळं आमचं मी त्यांच्या अध्यक्ष त्याच्याकडून मी 2 शब्द बोललो.